त्या दलित मुक्तीच्या चिंतनाचा आधार ठरलेल्या मूल्यांविषयी काही विचार प्रकट करा. त्याबद्दल अगदी थोडक्यात बोलणार आहे मी, परंतु सर्वप्रथम मला फादर दिब्रिटो आणि राज हंस या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं. या महाग्रंथाच्या निर्मितीसाठी जवळजवळ 12 की 14 वर्ष एका तपस्व्याच्या भूमिकेतून त्या रूपामध्ये फादर दिब्रिटोंनी काम केलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अखंड परिश्रम आणि सखोल चिंतनातून हा महाग्रंथ साकार झालेला आहे आणि विशेषतः मराठी वाचकांना नव्या काळातील ख्रिस्ती आणि इतर धार्मिक विचारांची ओढ असणाऱ्या सर्वांना आवडेल याच्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. या महाग्रंथाच्या निर्मितीमुळे मराठी सारस्वतांमध्ये एक अभिनव प्रकल्पाची तर भर पडलेली आहेच, परंतु त्याचबरोबर एकांड्या शिलेदारानं जिद्दीनं एकाग्रतेनं आणि असंख्य सहकाऱ्यांच्या आणि धार्मिक विचारांच्या चाहत्यांचा आधार घेत पूर्ण केलेली ही कहाणी आहे असं मला मुद्दाम म्हणावं असं वाटतं. इथे सुरुवातीला मला एक सांगितलं पाहिजे की विनायक दादा वॉज अ प्लेझंट सरप्राईज. ते या कार्यक्रमाला येणार आहेत हे मला माहीत नव्हतं. इथे आल्यानंतर मला तो सुखद धक्का बसला. तुम्हाला एक सांगतो की विनायक दादा फार मर्यादित फार निवडक कार्यक्रमांना, पुस्तक प्रकाशनाच्या फार निवडक प्रसंगी ते हजर असतात, परंतु ते ज्या ज्या वेळी हजर असतात ते पुस्तक फार यशस्वी होतं असा त्यांचा लौकिक आहे. मगाशी ज्यावेळी माझा उल्लेख करण्यात आला की मी लहान असताना मला गँगस्टर व्हायचं होतं, त्यावेळी ते मला काय म्हणाले माहिती आहे का, तुम्ही जर खरंच गँगस्टर झाला असतात ना तर मग पुढे जाऊन इटालीमधल्या सिसिली प्रांतामध्ये जिथे माफियाचा जन्म झालेला आहे त्या इटालीमधल्या विद्यापीठाचे कुलगुरू तुम्ही झाला असतात असा आशीर्वाद. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बायबल ही जगाला लाभलेली एक अलौकिक अशी देणगी आहे आणि सुबोध बायबलच्या रूपानं मराठी जगताला बायबलचं अनोखं सौंदर्य उलगडून दाखवण्याचं महनीय कार्य फादर दिब्रिटो यांनी केलेलं आहे. जवळजवळ 1200 पृष्ठ असलेला हा महाग्रंथ म्हणजे हा केवळ बायबलचा अनुवाद नाही आहे, बायबलविषयी जगाच्या विविध भाषांमध्ये झालेल्या चिंतनांचा काळाच्या ओघात घेतलेला एक भावानुवाद आहे असं मला वाटतं. आणि विशेष करून जुना करार आणि नवा करार मिळून तयार झालेला हा महाग्रंथ आहे. बायबलच्या वैशिष्ट्यांची आणि तत्वज्ञानाची एकत्रित ओळख मराठी जगताला होणं आवश्यक होतं. काव्यापासून इतिहासापर्यंत आणि आत्मदे वेदनापासून दृष्टांतापर्यंत अनेक बहुविध साहित्य प्रकारांचा समावेश बायबलमध्ये झालेला आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी दिलेल्या ग्रंथपरिचयामध्ये बायबलच्या भाषांतराचा इतिहास, बायबलचं साहित्यिक सौंदर्य, बायबलचा प्रभाव, बायबलवर आधारित आधुनिक तत्वज्ञान यांचा प्रकर्षानं उल्लेख आलेला आहे. फादर दिब्रिटो यांनी सिद्ध केलेल्या सुबोध बायबलची धाटणी बायबलच्या मराठीतील अन्य आवृत्तींपेक्षा निश्चितच आगळ्या वेगळ्या स्वरूपाची आहे आणि म्हणूनच हा महाग्रंथ केवळ मराठी ख्रिस्ती समाजापुरता मर्यादित न राहता समस्त मराठी बांधवांच्या वाचनाचा आणि चिंतनाचा विषय ठरू शकेल असा विश्वास मला हा ग्रंथ पाहून व्यक्त करा असा वाटतो. सुबोध बायबल या महाग्रंथाचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ही एकांड्या शिलेदाराची किमया आहे. फादर दिब्रिटोंनी केवळ लेखक म्हणून पूर्ण केलेला एक प्रकल्प असं त्याचं मर्यादित स्वरूप नाही, तर ख्रिस्ती धर्माच्या एका अनुभवी कार्यकर्त्याच्या अफाट परिश्रमातून साकारलेला हा ग्रंथ म्हणजे एक महायज्ञ आहे अशी माझी धारणा आहे. अतिशय प्राचीन अशा जवळपास 2500 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक लेखनाचं मोल लक्षात घेऊन आणि आजच्या संदर्भातले आजच्या काळाच्या संदर्भातलं त्याचं महत्त्व लक्षात घेऊन अतिशय सुबोध शैलीमध्ये हे रूपांतरण फादर दिब्रिटोंनी सादर केलेलं आहे. संपूर्ण बायबलचं तपशीलवार विवरण करणारा आणि प्राचीन लेखणीशी ऋणानुबंध ठेवत बदलत्या काळाशी सुसंगत अशा काळातील भाषिक शैलीची गुंफण करून त्याची सांगड घालणाऱ्या एका सोप्या सुलभ आणि सुबोध ग्रंथाची जी विशेष गरज आपल्या महाराष्ट्राला होती ती फादर दिब्रिटोंनी भरून काढलेली आहे असं मला वाटतं. या ग्रंथनिर्मितीचा हेतू अतिशय स्पृहणीय आहे.
एकूणच मराठी समाजातील धार्मिक विचारांच्या हितचिंतकांची सेवा करण्याच्या व्यापक भूमिकेतून फादर दिब्रिटोंनी हा महाग्रंथ मोठ्या उदार अंतकरणानं मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना अर्पण केलेला आहे. हे फादर दिब्रिटोंचं लेखक म्हणून आणि व्यक्ती म्हणून असलेलं मोठेपण आपल्या सगळ्यांना तर भावलेलं आहेच, पण मला विशेष करून ते भावलेलं आहे. आणखी एक मला या ग्रंथामध्ये भावलेली गोष्ट की फादर दिब्रिटो यांनी हे या महाग्रंथाच्या निर्मितीमध्ये आजवर मराठीत अनुवादित झालेल्या ग्रंथांची आणि त्यासाठी कष्ट घेतलेल्या व्यक्तींची विशेषत्वानं त्यांनी दखल घेतलेली आहे. चित्रा नाईकांचा उल्लेख तर त्यांनी पुस्तकात केलेला आहेच. त्यांनी आता मगाशी त्यांच्या भाषणातही केला की सुबोध बायबलवरती बायबलच्या गोष्टी त्यांनी लिहिल्या आणि त्यातून चित्रा नाईकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पूर्ण बायबल सुबोध बायबल लिहा, आणि त्यांनी उपकृत राहून त्याचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे. आणि मला ही फार गोष्ट महत्त्वाची वाटते. पंडिता रमाबाईंचा त्यांनी जो उल्लेख केलेला आहे, अतिशय गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे, तोही माझ्या मनाला अतिशय भावला. कारण आपण पाहतो उपकृतता हा गुण फार लोप पावत चाललेला आहे. फारसे लोक उपकृत राहत नाहीत कित्येक वेळा. परंतु फादर दिब्रिटोंचा हा व्यक्तिगत स्वभाव विशेष जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या मनाला भावणारा आहे. आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या कुठल्याही मराठी बायबलमध्ये सविस्तर अभ्यासपूर्ण प्रस्तावना, पुस्तकाची ओळख, अन्य भाषेतील काही शब्दांविषयीच्या आणि संकल्पनांविषयीच्या तळटिपा, 1700 कि 1800 तळटिपा आहेत असं नाटककार आपल्याला म्हणाले, शेकडो ऐतिहासिक कृष्णधवल आणि रंगीत चित्र इत्यादी गोष्टींची उणीव होती. ही उणीव लक्षात घेऊन ती भरून काढण्याचं जिकिरीचं काम व्यापक अशा व्यासंगातून फादर दिब्रिटोंनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या जागतिक आणि स्थानिक पातळीवरील ग्रंथांचा आधार घेत हे महत्कार्य त्यांनी पूर्णत्वाला नेलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यांच्या लेखनशैलीबद्दल. त्यांची लेखनशैली ही अतिशय ओघवती आहे, प्रासादिक आहे. ते जसं बोलतात तसंच ते लिहितात आणि म्हणूनच ते आपल्या मनाचा ठाव घेऊ शकतं. सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेईल असा हा मराठमोळा भावानुवाद फादर दिब्रिटोंनी सादर केलेला आहे. राजहंस आणि आनंद हर्डीकरांच्या पुढाकारानं सुबोध बायबलच्या रूपानं एक दर्जेदार आणि विश्वासार्ह अनमोल चिकित्सा असलेल्या महाग्रंथाची भर आता मराठी जगतात घातली गेलेली आहे. त्याचप्रमाणे धार्मिक विचारातील साहित्यिक मूल्य या ग्रंथाच्या निर्मितीमुळे प्रकाश झोतात आलेला आहे. जुन्या करारामधील 11 पर्वांमध्ये आणि नव्या करारातील संपूर्ण तपशील 8 प्रकरणांमध्ये फादर दिब्रिटोंनी सादर केलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे एक अतिशय सिद्धहस्त लेखकाच्या हातून झालेली फार महत्त्वाची निर्मिती. आणि हा ग्रंथ हा अभिजात मराठी साहित्याचा ठेवा बनून राहणार आहे. आय हॅव आफ्टर रिडिंग द बुक आय हॅड द बेनिफिट ऑफ लुकिंग ॲट द रफ कॉपी फ्यू डेज अगो. दिस इज नॉट जस्ट अनदर बुक. फादर दिब्रिटोंनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत, बट दिस इज नॉट जस्ट अनदर बुक, दिस इज लाईफ टाईम्स वर्क. आयुष्यभर त्याच्यासाठी काम करावं लागतं असा हा महाग्रंथ आहे. माझी खात्री आहे की यानंतरच्या काळामध्ये फादर दिब्रिटो हे यानंतरच्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये, सुबोध बायबलकार फादर फ्रान्सिस दिब्रिटो या नावानेच ओळखले जाणार आहेत. इतकं हे मोठं मोठं काम आहे असं मला वाटतं. बायबलची शिकवण आणि पददलितांच्या मुक्तीचा विचार या विषयावरती अगदी थोडक्यामध्ये मी थोडं बोलणार आहे. मी इथे येण्यापूर्वी त्यांना विचारलं किती मिनटं बोलायचं आहे. त्यांनी सांगितलं की 25 मिनटं बोला. त्याप्रमाणे मी 25 मिनटामध्ये बरोबर आवर्त घेणार आहे. त्यांनी मला जे सांगितलं होतं की बायबलची शिकवण आणि पददलितांच्या मुक्तीचा जो विचार आहे बायबलपासून आलेला तो कसा आहे त्याबद्दल बोलावं असं त्यांनी मला सांगितलं. त्याबद्दल अगदी थोडक्यात रॅपिड फायरमध्ये स्पीडमध्ये मला बोलायचं आहे. बायबल ही केवळ गत इतिहासाची गाथा आहे असं नाही, तर बायबलची नाळ ही आजच्या कंटेम्पररी, ज्याला म्हणता येईल आजच्या ज्वलंत प्रश्नांची त्याची नाळ जुळलेली आहे याचं भान फादर दिब्रिटोंना आहे. स्त्रिया आणि शोषित जन यांना झालेलं आत्मभान आणि त्यांनी चालवलेली मुक्तीची चळवळ, आपल्याला सर्वांना माहिती आहे हा 20व्या शतकाचा महिमा आहे. आणि जागतिकीकरणाच्या संदर्भात या प्रश्नाचं स्वरूप समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ग्रंथ परिचयातील नवे प्रश्न या प्रकरणामध्ये फादर दिब्रिटोंनी
चर्च मधल्या स्त्री मुक्तीचा लढा आणि शोषण मुक्तीची चळवळ या दोन्ही विषयांना त्यांनी हात घातलेला आहे आणि त्यामुळे आधुनिक काळाला सुसंगत असा बायबलचा अर्थ लावण्यासाठी फार मोलाची मदत झालेली आहे अशी माझी समजूत आहे. आपल्याला माहिती आहे भारतीय समाज जीवनावर बायबलमधल्या मूल्यांचा प्रभाव आहे. जातीव्यवस्था ही भारतीय समाज व्यवस्थेचा स्थायी भाव बनलेली आहे गेली कित्येक हजार वर्ष आणि भारतीय लोकजीवनामध्ये ती खोलवर रुजवली गेलेली आहे. माणसा माणसांमध्ये भेदभाव करून विषमता प्रधान अमानवी व्यवहाराची सनद इथल्या विशिष्ट समूहानं तमाम दलित पीडितांसाठी जाणीवपूर्वक निर्माण केली होती असं समजायला वाव आहे. या मानवी व्यवहाराच्या सामाजिक चौकटीला हादरा देण्याचं काम गौतम बुद्धाने केलं, महात्मा फुलेंनी केलं, राजर्षी शाहू छत्रपतींनी केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. या परंपरेमध्ये सामाजिक समता इथे नांदावी यासाठी समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड उभं करण्याचं काम अनेकांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये माझी अशी खात्री आहे की ख्रिश्चन मिशनऱ्यांचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे. मगाशी मला विनायकदादांनी इथे सांगितलं की जट्रोफाबद्दल पहिल्यांदा जी मांडणी करण्यात आली अनेक वर्षापूर्वी ती नगरमधल्या एका ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केली होती. मला असं वाटतं की हे सगळं योगदान जे आहे त्यामध्ये माणसांमधली विषमता, स्त्री पुरुष समानता, तमाम भारतीयांच्या मनामध्ये जी दृढमूळ झाली होती ती दूर व्हावी किंवा त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून बायबलने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सामाजिक समता आणि स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे पूर्वी शिक्षणाची दारं ही फक्त उच्चवर्णीयांसाठीच खुली होती आणि शिक्षणाचं मंदिर सर्वांना उपलब्ध करून देण्याचं अतिशय मोलाचं काम हे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी खेडोपाड्यात जाऊन केलेलं आहे आणि त्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. महाराष्ट्राच्या बहुविध वैचारिक परंपरेला मोठा इतिहास आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या लढ्यात देशाचं नेतृत्व महाराष्ट्रानं केलेलं आहे. कुठली संकुचित भूमिका किंवा भावना मनात न ठेवता प्रत्येक विचाराचं, प्रत्येक धर्मभावनेचं, त्यातील वेगळेपणाचं आणि खास करून व्यापक समाज हिताचं मोठ्या दिलदार अंतःकरणानं महाराष्ट्रानं स्वागत केलेलं आहे. त्यामुळेच ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शैक्षणिक चळवळीचं महाराष्ट्राने नेहमीच स्वागत केलेलं आहे. मानवाच्या अंतिम आणि शाश्वत मुक्तीसाठी जे विचार बायबलमध्ये बायबलद्वारा प्रकट झालेले आहेत असा विश्वास कोट्यावधी लोकांना वाटतो. त्यातून जगभरातल्या अनेक लेखकांना लेखनाची प्रेरणा मिळालेली आहे. ख्रिस्ती धर्मातील समतेचा विचार दोन प्रकारांमध्ये पाहावा लागतो, एक तर दलित वंचित समाजाला मिळणारा सामाजिक न्याय आणि दुसरा स्त्री मुक्तीचा विचार. वास्तविक पाहता जातीवरून, धर्मावरून, पंथांवरून माणसा माणसांमध्ये भेद होऊ नयेत. ज्या वर्णाश्रमाच्या सामाजिक रचनेनं हे भेद वृद्धिंगत केले त्याला ख्रिस्ती धर्मानं सक्त विरोध दाखवलेला आहे. याचं प्रत्यंतर युरोप आणि अमेरिकेमध्ये वावरताना आजही आढळतं. युरोप आणि अमेरिकेमध्ये आपल्या देशाच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक समता जी आढळते, खास करून लिंगभेदावर आधारित विषमता नष्ट करण्यामध्ये पाश्चात्य देशांना मोठ्या प्रमाणावर यश आलेलं आहे. भारतीय समाजाची रचना ही जातीय उतरंडीवर झालेली आहे. या दुष्ट चक्रातून सुटण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब आपल्याकडील वंचित समूहाच्या नेतृत्वांनी त्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी सामाजिक समतेसाठी उभ्या सामाजिक व्यवस्थेला आव्हान देत बंड पुकारलेला आहे. या बंडाचे व्यक्तिपरत्वे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. त्यातल्या काहींनी ख्रिस्ती धर्माचा अंगीकार केलेला दिसतो. व्यक्तीचा आर्थिक स्तर कुठलाही असला तरी चर्चच्या व्यवहारात समानतेचं सूत्र वापरलं सत्य आहे असं म्हणतात ना शिंका आल्यानंतर, तेच मी सांगतो आहे. व्यक्तीचा आर्थिक स्तर कुठलाही असला तरी चर्चच्या व्यवहारात समानतेचं सूत्र वापरलं जातं. चर्चच्या समतेच्या शिकवणुकीची बीजं नव्या करारातील प्रेषितांची कृत्य या ग्रंथामध्ये आढळून येतात. आद्य ख्रिस्ती लोक एकत्र राहत होते, त्यांची सर्व मालमत्ता सामुदायिक होती. समूहाच्या हितासाठी ते खाजगी मालमत्ता विकत असत व ज्यांना ज्याची गरज आहे ते पुरवत असत.
या समतेच्या सूत्रात ज्यांना सामाजिक प्रतिष्ठेचा मार्ग दिसला त्यांनी ख्रिस्ती धर्माचा मार्ग स्वीकारला आणि आपली प्रगती आपल्या हातात आहे ती कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही हे दाखवून दिलेलं आहे. पुढे भांडवलशाहीच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळी विषमतेला खतपाणी घातलं जात होतं, औद्योगिक क्रांतीनंतर आपल्याला माहिती आहे की जगभर कामगारांचं फार मोठ्या प्रमाणावर शोषण झालं, कामगारांच्या प्रश्नांचं गांभीर्य चर्चला जरा उशिरा कळलं, मग मात्र पोप 13वे लिओ हे कामगारांच्या बाजूनं उभे राहिले आणि एका अर्थानं समतेच्या तत्वाला दिलेला तो पाठिंबा होता. समताधिष्ठित समाज रचना हे एका अर्थानं स्वप्न वाटत असलं तरी ते केवळ दिवा स्वप्न ठरत नाही. प्रत्येकाला जगताना प्रत्येक संधी मिळाली पाहिजे, सर्व मानवजातीला सामाजिक न्याय मिळायला हवा हा बायबलच्या शिकवणीचा मुख्य भाग आहे. यशया, यिर्मया, यहजकेल, योहल इत्यादी प्रवक्ते